सद्गुरु आपण झोप न येणे म्हणजे निद्रानाशाबद्दल काही सांगू शकाल का मी जवळजवळ सहा वर्ष निद्राना ग्रस्त आहे आपण काही उपाय सुचवू शकाल का निद्रानाश वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो जरा बघू द्या कुठे आहेत त्या असे काही लोक आहेत ज्यांना चांगली झोप लागते पण त्यांना ते माहीत नाही असे हे काही लोक आहेत ज्यांना चांगली झोप लागत नाही कारण कदाचित त्यांच्या शरीराला एका विशिष्ट प्रमाणात विश्रांतीची गरज आहे पण त्यांना वाटते त्यांना आणखीन अधिक झोपेची गरज आहे म्हणून ते त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतात मी अशा बऱ्याच लोकांना भेटलोय जे ठणठणीत आहेत पण त्यांना वाटतं की ते पुरेसे झोपत नाहीयेत आणि असं कारण म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आठ तास झोपत नाही आहेत ते फक्त चारच तास झोपत आहेत स्वस्थ आहेत तर काय हरकत आहे जर तुम्ही ठणठणीत आहात झोपेपासून वंचित नाही आहात आणि रोज तीन चार तास झोपत आहात हे फार चांगलं आहे ही एक उत्तम स्थिती आहे किंवा असेही लोक आहेत जे त्यांच्या मानसिक स्थितीमुळे झोपू शकत नाहीत असेही काही लोक का आहेत जे शरीरातील पेशींच्या रचनेमुळे किंवा अनुवंशिक स्थितींमुळे झोपू शकत नाहीत केवळ जर अशा स्थिती ज्यांच्यावर उपाय करणे कठीण आहे परंतु तुम्ही या स्थितीत नाही आहात ठीक आहे तुम्ही अनुवांशिक दृष्ट्या त्या स्थितीत नाही किंवा शरीरातल्या पेशी सुद्धा तुम्हाला काही कारणास्तव झोपू देत नाहीत याची अनेक कारणं आहेत पुष्कळ कारण आहेत म्हणूनच जर तुम्हाला झोप लागत नसेल तर मला वाटतं आमच्या गार्डनिंग डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करायला हवं संपूर्ण दिवसभर रोज दहा तास बाहेर काम करा आणि मग नक्कीच तुम्ही झोपी जाल जर यानं काम होत नसेल तर सोपा मार्ग म्हणजे तुम्ही शक्तीचलन क्रिया शिका खरं पाहता शांभवी ध्यान योगाने बहुतेक लोकांची यातून सुटका होते पण जर शांभवीमुळे झोपेत फरक पडत नसेल जर तुम्ही शक्तीचलन क्रियेत दीक्षित केले गेले -के असाल तर तुम्ही पाहाल तुमच्यातील झोपेचे विकार जर ते असतील तर ते, ते नाहीसे होतील तू खूपच छान आणि आनंदी दिसतेस आणि जर तुम्ही आनंदी आहात आणि झोप येत नसेल तर ते फारच उत्तम आहे हो हे कारण झोप म्हणजे मृत्यू दररोज लोक मरत आहेत सहा आठ किंवा चार तासांसाठी तुमची निवड काय दररोज कमी मरण की जास्त मरण कमी मरण हे फार चांगले आहे नाही का जर ती आरोग्याच्या समस्या निर्माण करत असेल तुम्ही अस्वस्थ होत असाल तर मग हे पहा जर तुम्ही कामावर अशा स्थितीत जात असाल तुमची शरीर यंत्रणा सुलभतेने कार्य करत नाहीये कारण झोप हे शरीर यंत्रणेसाठी एक प्रकारचं वंगण आहे पुरेशी झोप नाही म्हणजे सर्व काही तुमच्या शरीर यंत्रणेत घर्षण निर्माण करू लागतं म्हणून अशा प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी आपण काही गोष्टी करू शकतो एक गोष्ट म्हणजे इथं चंद्रकुंड आहे त्यात दररोज पंधरा वीस मिनिटे राहा तुम्ही पहाल तुमचं शरीर निवांत होते शरीर यंत्रणेत उत्तम प्रकारे वंगण निर्माण होईल आणि तुम्ही पहाल मन आणि शरीर दोन्हींमधील घर्षण नाहीच होईल आणि मग यानंतर तुम्ही किती वेळ झोपता हा मुद्दाच उरणार नाही मुळीच नाही प्रत्येक माणसाने एक समान वेळ झोपलं पाहिजे हे गरजेचं नाही ही अगदी चुकीची समजूत आहे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पातळीची झोप लागते आणि योगाचा एक मुख्य पैलू म्हणजे झोप कशी कमी करावी याबद्दल आहे कारण झोप म्हणजे जीवनाला टाळणे नाही का लोक म्हणतात मी झोपेचा आनंद घेतो कोणीही झोपेचा आनंद घेऊ शकत नाही झोपेतून मिळणाऱ्या विश्रांतीचा तुम्ही आनंद लुटता झोपून जीवनाचा आनंद घेण्याचा कोणताही मार्ग नाही कारण झोपेत तुम्ही आणि तुमचं जग दोघेही गायब असता म्हणजे जर तुम्ही खरोखर झोपत असाल तर जर पहाटे साडेपाच वाजता तुम्ही झोपत असल्याचं नाटक करत असाल तर त्यात एक प्रकारचा आनंद किंवा मजा असू शकते हे मी समजू शकतो जेव्हा गजर वाचतो तेव्हा तुम्ही फक्त झोपत असल्याचं नाटक करत असाल ही मौजे मी हे नाकारू शकत नाही <laughs> परंतु जेव्हा तुम्ही खरोखर झोपलेले असता तेव्हा ते, ते काय आहे हे तुम्हाला माहीत नसतं तुम्ही तिथे नसताच मोळी म्हणून तुम्ही झोपेचा आनंद घेऊ शकत नाही पण पर झोपेच्या परिणामाचा आनंद आपण घेतो झोपेमुळे आपल्याला जी विश्रांती व आराम मिळतो व शरीराचे झालेले पुनरुज्जीवन याचा आपण आनंद घेतो जर तुमच्या शरीराची जी पुनरुज्जीवन प्रक्रिया खरोखर चांगली असेल तर तुम्हाला आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण अविश्वसनीयरित्या कमी होईल असा एक पैलू आहे एक दिवस कोणीतरी मला पायनिल ग्रंथी बद्दल विचारत होते जर पायनिल ग्रंथीचा स्त्राव तुमच्या शरीरात वाढला तर भारतात याला सामान्यतः अमृत किंवा जीवनामृत म्हणतात जर शरीरात अमृताचा झरा वाहू लागला तर एक गोष्ट घडेल ती म्हणजे तुमची झोप कमी होईल कारण झोप म्हणजे मृत्यू जर एखाद्या दिवशी ते शरीरात जरा जास्त वाहत असेल तर त्या दिवशी मुळी झोप लागणार नाही ही एक सामान्य गोष्ट आहे म्हणून ज्या काही कारणांसाठी तुम्ही झोपत असाल किंवा झोपत नसाल किंवा पुरेसे झोपत नसाल जर ही एक समस्या असेल तर तुम्ही सकाळी तपासून पहा तुम्हाला कसं वाटतंय जर तुम्हाला छान प्रसन्न वाटत असेल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय असाल तर झोपेची चिंता करू नका जर तुम्ही झोपेशिवाय ठणठणीत आहात तर काय हरकत आहे हो ते आताच तसं होणार नाहीये पण जर तसं झालंच तर मी म्हणतोय का अडचण आहे केवळ जर तुम्हाला आयुष्य कसं हाताळावं हे माहीत नसेल तरच तुम्हाला दिवसाचे बारा तास झोपावं असं वाटेल नाही का ही एक पळवाट आहे जर तुम्ही कोणताही हेतू न ठेवता दीर्घकाळ झोपण्याचा विचार करत असाल तर ही एक प्रकारे आत्महत्या आहे तुम्हाला विश्रांतीची गरज आहे म्हणून तुम्ही झोपता ते ठीक आहे शरीराला विश्रांतीची गरज आहे तर गार्डन डिपार्टमेंट किंवा शक्तीचलन क्रिया यापैकी एक गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल